आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. ठाकरेंच्या मातोश्री बाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरणी आज सुनावणी. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा कोर्टामध्ये हजर राहणार. सोलापूरच्या माड्यामधील वरवडेमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन. दूध दर वाढ जाहीर होऊन सुद्धा दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांकडून अध्यादेशाची होळी. पंढरपूरच्या मुंडेवाडी आणि रांजणीमध्ये रयत क्रांती संघटनेचं दूध दरवाढीसाठी दुधानं आंघोळ करत आंदोलन. गायीच्या दुधाला 40 रुपये तर म्हशीच्या दुधाला 80 रुपये दर मिळण्याची मागणी. स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे 30 साखर कारखाने बंद. साखर कारखान्यांचं 6 लाख टनांनी उत्पादन घटलं. राजू शेट्टी यांच्यासह 2500 जणांवर गुन्हे दाखल. बेकायदेशीरपणे महामार्ग रोखल्याप्रकरणी गुन्हा. काल आंदोलनाच्या वेळेला पुणे बंगळुरु महामार्ग तब्बल 9 तास रोखून धरला होता. जायकवाडी धरणामध्ये पाणी न सोडल्यानं संभ्रम कायम. जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय होऊन सुद्धा अंमलबजावणी नाही. जायकवाडी धरणामध्ये पाणी न सोडल्यानं मराठवाड्यामध्ये चिंतेचं वातावरण. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विजयगड बंगल्याचं काम प्रगतीपथावर. बंगल्याचं नूतनीकरण करण्यासाठी दिवस रात्र काम सुरू. बंगल्याच्या नूतनीकरणासाठी 48 लाख रुपये खर्च. मुंबईसह दिल्ली कोलकाता जोधपूर तसंच इतर मेट्रो शहरांमध्ये आज धावणार 27 विशेष ट्रेन. छठ पूजेनंतर होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी रेल्वेकडून विशेष ट्रेनची सोय. नाशिकमधल्या सिडिलिंग बस सेवा अखेर सुरू. तात्पुरता तोडगा काढत महापालिकेनं ठेकेदाराला वेतनासाठी दिले 56 लाख रुपये. पुन्हा संप झाल्यास नाशिक महापालिकेचा कंत्राट रद्द करण्याचा इशारा.